मराठी अभिनेत्या मनवा नाईक मॅडम, मॅम काय सांगाल, निधन झालेलं, तुम्ही आता पार्थिव दर्शन घेतलं, काय आठवण आहेत, काय सांगाल? खरं तर माझ्यासाठी त्या आजीसारख्या होत्या. त्यांची नात रश्मी ही माझी कॉलेजपासूनची मैत्रीण, त्यामुळे हा माझा ह्यांच्याबरोबरचा वावर खूप घरगुती होता. त्यामुळे आजीसारख्या घरी प्रेमाने लाड करणाऱ्या, जेवायला खायला घालणाऱ्या अशा आजीचं निधन झालं आहे आज माझ्यासाठी. एकंदरीत काय अशी आठवण आहे, एक तुमचा सहवास त्यांच्यासोबत लाभला होता आणि एक चित्रपट असेल किंवा काही मार्गदर्शन असेल त्यांच्याकडून तुम्हाला मिळालं होतं? सगळ्यांनाच माहिती आहे की त्या सगळ्यांच्या पाठीशी उभ्या राहायच्या, त्यामुळे आम्ही सगळ्या नातवंडच म्हणता येईल असे आम्ही घरामध्ये वावरायचो. ते आमच्या पाठीशी उभ्या राहायच्या, मला नेहमी विचारायचा काय काम करते आहेस, कुठलं काम करते आहेस, कुठली सिरियल आहे, कुठला सिनेमा आहे. आणि प्रोत्साहन देणं ही एक महत्त्वाची खूप गोष्ट होती. खरं तर तो गोतावळा जर पाहिला घरच्यांचाच, म्हणजे बाहेरच्यांचा किंवा मीडियाचा नव्हे किंवा प्रोफेशनल्सचा नव्हे, तर घरच्यांचा गोतावळा खूप आहे, कारण त्या पाठीशी उभं राहणाऱ्या आणि प्रोत्साहन देणाऱ्या होत्या नेहमीच. आपण या ठिकाणी पाहिलं की ज्या आपण या ठिकाणी पाहू शकतो की प्रत्येक अभिनेत्याचं हेच म्हणणं आहे की त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मुलाचं लाभलं होतं आणि त्यामुळे आज ते जाण्याने आम्हाला भरपूर मोठ्या प्रमाणात दुःख झाल्याचं मत आम्ही ऐकतो. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा, तुमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा, माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.